या घटनेनं सामान्य मुंबईकरा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित आणि नियमित रेल्वे प्रवासाशी निगडीत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे महासचिव कैलास वर्मा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. कैलासजी नमस्कार, 9:30 बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. काय तुमची रिॲक्शन आहे ह्या घटनेवरती? ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ह्या घटनाचं घडलं नाही पाहिजे होतं, कारण आत्ता नुकताच गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी जे चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या एल्फिन्स्टन ब्रिजचं घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी निघेल अशी अपेक्षा होती, परंतु शासनाचा प्रशासन ढिसाळ कारवाईतून दिसून येत आहे. याच्यामध्ये महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये बऱ्याचदा विसंवाद होतो आणि मग काही संकट समोर येऊन उभी टाकतात. तुम्ही त्या संघटनेत काम करतात, काय तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे? आता अंधेरीतला जे ब्रिज आहे ते 1971 साली बांधलेले आहेत. हा जे आरओबी म्हणून आपण ओळखला जातो, रोड ब्रिज हा महानगरपालिकेला बांधला जातात. रेल्वे पोर्शनचा जो हा भाग असतो हा रेल्वे प्रशासनच बघावा लागतो, कारण त्याची मेंटेनन्सची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे असते आणि त्याचा जे निधी असते ते महानगरपालिका त्यांना देते. ज्या ब्रिजवरती ते कोसळला गेला त्या ठिकाणी तो पाथ होतो होता, फुटपाथ, तो खाली पडला. म्हणजे तो पाथ होता खूप जाडी होती आणि त्याला भिंतही त्याला सपोर्ट पण करत नव्हता, म्हणून काल वारा आणि ह्याच्यामध्ये खूप भारी त्याच्यावरती दबाव पडला आणि तो खाली पडला. 70 लाख प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन इथे प्रवास लोक करतात आहे. अशा घटना घडल्या तर निश्चितपणे, कारण सकाळी 7:30 वाजता ही घटना झालेली आहे आणि तेच नेमकं 10 मिनिटात अगोदर एक इंटरसिटी तिथे पास झाली. समजा त्या दिवशी घटना त्या दिवशी पडले असतं इंटरसिटीवरती तर किती मोठी मनुष्यहानी झाली असती. तर निश्चितपणे ते रेल्वे जे जबाबदार काय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे कुठे ना कुठे हे ते दिसून येतं की त्यांनी त्यांनी केलं नाही. अल्पेश्वर ब्रिजचं जी घटना झाल्यानंतर त्याचा एक ऑडिट झालं होतं, प्रत्येक ब्रिजचं ऑडिट केलं होतं, त्याला सेफ्टी ऑडिट म्हणतात. एक 30 सदस्यीय समिती नेमलं होतं, त्या समितीने त्याच्या माध्यमाने कुठले कुठले ब्रिज कमकुवत आहे, गर्दीचं नियंत्रण कसं करावं, सुरक्षेच्या दृष्टीने काय करावं, कशा पद्धतीने लोकांना डिसेंट्रलाइज करता येईल का, अशा प्रत्येक सूचना त्याच्यामध्ये होत्या. ह्या ऑडिटचा अजून काही थांग पत्ता लागलेला नाही आहे. म्हणून प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करत होतो की आपण हे सुरू ऑडिट कशा निकष काय लावतात आहे. आता हे घटना झाला तर त्याचा जबाबदार कोण? आपण नेहमी प्रशासनाकडे जबाबदारी देतो, प्रत्येक जबाबदारी घेतली पाहिजे. जे इंजिनियर आहे जे ऑडिट करतात त्यांच्याकडे ठपका का ठेवता येत नाही, अशा काहीतरी सूचना आम्ही नेहमी त्याचा वारंवार विसर्जन करतो. त्याचा प्रतिसाद आता ह्या दिसला, कारण फक्त 5 लोकच आणि एक मृत्यूमुखी पडला नाही तर किती मोठी वित्तहानी आणि घटना झालं असं त्याचा आपल्याला कळायला पाहिजे होतं. रेल्वेने सुद्धा ह्या सगळ्यांमध्ये सुधारणा कुठल्या कुठल्या पातळीवर कराव्या? तुम्ही मीटिंग रेग्युलर तुमच्या मीटिंग होत असतात, तुम्ही काय काय सूचना करता? सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या 2-3 वर्षापूर्वी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना सुरक्षा समिती नेमली होती, त्याच्यामध्ये उपाययोजना केल्या गेल्या होत्या की कशा पद्धतीने सुरक्षित प्रवास करता येईल, जीवितहानी मनुष्यहानी किंवा ऍक्सिडेंट जे केसेस आहे ऍक्सिडेंट केसेस ते कशी कमी करता येईल का, याच्यासाठी उपाय आम्ही पण सूचना केल्या. त्याचे खासदार होते, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी होते, अन्य यंत्रणा होती, मी सुद्धा त्यात समितीत होतो. आम्ही सूचना केल्या होत्या की पहिले रेल्वेच्या प्रशासनाची रेल्वेची जागा आहे ते पहिले निश्चित करा किती जागा आहेत, तर सेफ्टी वॉल म्हणा संरक्षण भिंत बांधणे हा पहिला मुद्दा होता. त्यानंतर होता पेट्रोलच्या हाईटचा विषय होता, त्यानंतर होता ब्रिज जे पुलाच्या विषयावरती पूल किती बांधावे, कुठे बांधावे, नियोजन कसं करावे आणि गर्दी नेमकं गर्दी कशी असतात. अंधेरीच्या घटना अशाच घडतात, कारण जी घटना झाली 8 आणि 9 वरती झाली आहे, तिथं 1 किलोमीटर अंतरावरती कुठलाही ब्रिज नाही आहे, अशा ठिकाणी पडल्यामुळे ते घटना खूपच त्रासदायक म्हणजे खूपच दुर्दैवी आहे. मग अशा घटना घडल्या नाही पाहिजे, मध्ये रेल्वे प्रशासनाने निदर्श आणून दिलं होतं. 7-8 वर्षापूर्वी ज्या समितीमध्ये आम्ही मीटिंगमध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की ते लँडिंग द्या. 8 आणि 9 जे प्लॅटफॉर्मवरती ज्याचं लँडिंग दिलं असतं त्याच आरोबी करणं, तर हे ते जे स्ट्रॉंगनेस मजबूती म्हणतात ना ते राहिलं असतं, तर हे काय दिसून काय येत नाही रेल्वे स्टेशनकडनं, कारण त्याच ब्रिजवरनं जलवाहिन्या पर्जनवाहिन्या जलवाहिन्यांचा एक हे गेलेलं आहे, ते तर आता गळती सुरू झालेली आहे, त्याच्याकडे लक्ष कोण देणार आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सूचना करत असतो आणि एक गेल्या महिन्यामध्ये जीएम म्हणजे महाव्यवस्थापकाची पाहणी त्या प्लॅटफॉर्मवरती झाली होती, मग त्यांच्या निर्देश कशा नाही आल्या. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या स्टेशनला झाल्या पाहिजे. रेल्वे मंत्र्यांनी घोषणाबाजी केली आहे त्याच्यामध्ये 5,000 गोष्टी 200 कोटी रुपये एमआरविषयाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी दिलं, मग त्याचं नियोजन कसं करता येईल का, हा फक्त प्रशासनाने घेतला पाहिजे होता. असं आहे की जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी आपण नेहमीच प्रशासनाला समोर घेत असतो, पण जवळजवळ 70 ते 80 लाख प्रवासी ह्या रेल्वेच्या पूर्ण जाळ्यातनं रोज प्रवास करतात, देशभर प्रवास करतात,
खूप मोठी ही यंत्रणा आहे. एकूण ह्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, खास करून आज जेव्हा हे घडलं त्यावेळी अनेक बाहेरगावच्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या गेल्या, तर असं काही करता तुम्ही सुचवता का मीटिंगमध्ये वगैरे की रेल्वेनी अशा गाड्या रद्द झाल्या तर SMS सेवा असेल किंवा व्हॉट्सअप सेवा असेल की त्यांना कळलं, जसं विमानाचं कॅन्सल झालं, विमान डिले झालं तर त्यांना मेसेज येतात, पॅसेंजरना मेल येतो, जेणेकरून त्यांचा पुढचा मनस्ताप टळतो, तशा प्रकारच्या सूचना तुम्ही करता का? मी गेल्या सूचना केल्या होत्या, त्यांना सांगितलं होतं. आता तुम्ही जे आरक्षण करता ज्या कुठल्या गाड्यांचा, ते एक आरक्षण तक्ता असतो, एक अडची पर्ची होते, त्यावर तुमचा टेलिफोन नंबर लिहिला गेला असतो, तुमचा सगळी यादी असते, त्याच्यामध्ये सगळे SMS मध्ये मग तुमचे कन्फर्मेशन असते ना असते, त्याची सूचना दिला जातो. आता जे घटना झाला तर किती लोकांना ते कळलं, आज जे गाड्या जे कॅन्सलेशन झाला, कुठलीही सूचना कुठलंही नियंत्रण नव्हतं, एक परिपत्रक काढून देणं. आता मी नॅशनल सिस्टम मध्ये बघितलं, सगळ्या गाड्या नियमित चालू आहे अशा प्रकारच्या सूचना असतात. हे का प्रशासनाकडे हा चूक का होतोय? प्रशासनाला यात्रांना सुविधा देताना ह्या सूचना का देत नाही? म्हणजे कम्युनिकेशन जे संवाद आहे कम्युनिकेशन यात्र्यांशी, हे संवाद कुठेतरी कमी पडतो रेल्वे प्रशासनाकडनं. त्या सूचना देणे, कुठलीही दुर्घटना झाली तर आता मोटरमॅन, आता सिटी डिपार्टमेंट कंट्रोलला आहे, तर मोटरमॅन याच्यामध्ये कंट्रोल करता तुम्ही सूचना नियंत्रण राबवतात आहे, तर यात्री आणि रेल्वेमध्ये याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेट करता का सूचना राबवत नाहीये? अनेक संकट फक्त ट्विटर. आणखीन एक मुद्दा असा आहे की रेल्वे स्टेशनवरती बऱ्याचदा वायफाय फ्री आहे, म्हणजे तिथं वापरण्यासाठी लोक अनेक जण तिथं ताटकळत थांबून राहतात आणि अजून गर्दी करतात. बाहेरच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना वायफाय मिळतं असं नाहीये, जिथे दोन दोन चार चार जंक्शन सारख्या ठिकाणी. तर तुम्ही अशा काही सूचना करता का, जेणेकरून त्रास टळेल प्रशासनाचा सुद्धा? मुंबईमध्ये वायफायची गरजच नाहीये, ज्या ठिकाणी टर्मिनल आहे त्या ठिकाणी वायफाय समजू शकतो की गाड्यांचे वेटिंग करण्यासाठी बसले असतात, दोन दिवस वायफाय आणि गाडीचे स्टेटस बघायला ते ठीक आहे. लोकल गाड्यांमध्ये सबर्बनमध्ये आवश्यकता काय आहे? वायफाय स्टेशन करणं त्यापेक्षा हायफाय स्टेशन करणं महत्वाचं आहे. अपग्रेडेशन करणं स्टेशनचं गरज आहे, अद्ययभूत सुविधा देण्याची गरज आहे, स्टेशनचं मॉडिफिकेशनचं गरज आहे. पण तिथं जे प्रवासी अनावश्यक इतक्या मोठ्या प्रमाणात थांबतात कारण त्यांना फुकट वायफाय हवं असतं, ते आपण तिथं थांबून इतरांची केवढी मोठी गैरसोय करते ह्याचं भान त्यांना नसतं. खरं प्रशासनाने ह्याची पण दखल घेणं अपेक्षित आहे. काय सांगाल तुम्ही त्याविषयी? जे रेल्वेच्या प्रेमास मध्ये येताना तुम्ही मॉडिफाय जे मोनोफाईड जे यात्री ते आतमध्ये शिरले पाहिजे, ज्याचं मेट्रोमध्ये काय करतात फक्त स्कॅन केल्या आतमध्ये शिरतात. रेल्वेमध्ये अशी काही यंत्रणा का नाहीये जेणेकरून रेल्वे तिकीट आतमध्ये एका ठिकाणी, आपल्या रेल्वेमध्ये कुठेही कोणीही घुसू शकतो कसाही कुठेही 10-12. तो मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडला. कित्येक ठिकाणी ह्याला पाथवे केलेले आहेत प्रवाशांसाठी, पण ते न वापरता ते रेल्वे ओलांडतात, रुळावरनं ओलांडतात आणि रोज 200-250 तुम्ही स्वतः प्रवास करता सारखे अनाउन्समेंट चालू असते. किती धक्कादायक आणि भीतीदायक आहे. मग प्रवाशांना सजग करण्यासाठी पण तुम्ही काही करत असाल की नाही? निश्चितपणे प्रवाशांना आम्ही आव्हानच करतो नेहमी की पुलाचा वापर करा, आपला जीव धोक्यात कशाला जातात? रोज आता सरासरी बघितलं ऍक्सिडेंट, रोज 5 ते 6 लोक जीव त्याचा जातोय आणि वर्षात 3,500 लोक तर जीव जातोय. त्याचं कारण आहे की ते ब्रिज वापर नाहीये. प्रशासनाबरोबर जे यात्री आहे, जे यात्रीकरू आहे, त्यांचे बी जबाबदार असते की आपण कशाला सकाळी आपण निघताना मोठी जीव घेऊन आपण कामाला जातो, येताना आपण जिवंत येऊ का नाही याची शाश्वती नसते. अशा पद्धतीने जीव मोठी घेऊन प्रवास करतो. 70 लाख प्रवाशांचा जीव आपल्या फक्त एकच कारणाने, कारण आपण तो ब्रिज पार करत नाही. आपल्याकडे शासन व्यवस्था करते, प्रशासन व्यवस्था करते, पण त्याचा जबाबदारी यात्री ह्या नात्याने आपली जबाबदारी असते. आता फूट अँड ब्रिज आणि याच्यामध्ये अंतर काय? रोज आपण अनाउन्समेंट ऐकत असतो तरी पण सुद्धा आपण लटकत प्रवास का करतो? हा पण एक विषय मुद्दा आहे. जेव्हा SMSच्या माध्यमाने सांगतात की जेव्हा पॅनिक बटन दिला जातो की सूचना करा, तेव्हा त्याचा वापर न करता आणि अन्य मार्गाने आपल्याला. आता बघा, तुमच्या बोलण्यात मुद्दा होता की 70-80 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. आता ह्याच्यातल्या प्रत्येकाने 1% जरी, एक सुद्धा नाही, 0.काय पुढे अजून 1% वगैरे एवढं जरी कॉन्ट्रीब्युट करायचं ठरवलं थोडंसं सोसायटी म्हणून, तर मला सांगा किती गोष्टीची मदत होऊ शकेल एकूण यंत्रणांना सुद्धा. तुम्ही आवाहन काय कराल प्रवाशांना? मी आवाहन असंच करतो की हा रेल्वे प्रशासन हा आपला आहे, ही जीवनवाहिनी आहे. आपल्या ह्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. सहभागीतानुसार आपण घडवायला पाहिजे. तर आपला सहभाग नसतो कचरा टाकणं, आपण कचरा व्यवस्थित कचरा डब्यामध्ये टाका, बीचा वापर करा, जे मार्ग पट्टिका लावले त्या मार्गाने जावा आणि पहिला यात्रेकडे उतरून द्या, नंतर आपण आतमध्ये शिरावा ट्रेनमध्ये येताना. अशा काही सूचना आम्ही वारंवार करत असतो सुरक्षा यंत्रणेने. जेव्हा RPF GRPF आम्हाला, आम्ही जातो त्यांच्या बरोबर, तो लोकांना आव्हान करतो
यात्रेकडे सहभागीता अपेक्षा असते की जास्तीत जास्त सूचनेकडे लक्ष द्यावं, अनाउन्समेंट होत असते सगळे असून सुद्धा अशी काही जेव्हा घटना घडते तेव्हा प्रवाशांचा संताप समजू शकतो. पण प्रवासी म्हणून आपण आपली काय जबाबदारी एकूण त्याच्याप्रती सांभाळतो ह्याचा विचार आपण करत गेलं तर मला असं वाटतं खूप संकट कमी होतील त्यातली. रेल्वे चालवण्यात 14 लाख कर्मचारी रेल्वेमध्ये काम करतात, एवढं मोठी यंत्रणा सांभाळणं रेल्वेला खूपच कठीण. म्हणजे एवढं जगामध्ये आयुष्यामध्ये जगामध्ये सर्वात मोठी यंत्रणा रेल्वे आहे. जेव्हा हसतमुखत जनतेची सेवेमध्ये जेव्हा वृद्ध भाग होतो हसतमुखत रेल्वे प्रशासन अत्यंत प्रचंड काम करतात. रेल्वे प्रशासनात काम करणे खूप चांगले चांगले अधिकारी आहेत, परंतु काही काही निवडक अधिकाऱ्यांमुळे रेल्वे बदनाम असते. म्हणजे याच्यामुळे कुठे ना कुठे त्याचा कारणमीमांसा केलं पाहिजे. ही ती दुर्घटना होते त्याच्यामध्ये काही ना कुठल्या कुठे जबाबदारी असतात, कुठल्या कुठे अधिकारी जबाबदार असतात आणि सर्वसामान्य जनता हातात हात घालून जेव्हा करतील तेव्हा अनेक संकट येणारी संकट पण त्याच्यामुळे टळू शकतात. एकूण तुमच्या मुलाखतीचा हा सार आहे. तुम्ही आमच्या सडेनऊच्या बातम्यात आलात, मी आपली खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद.